आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. देशातल्या शेतकऱ्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल म्हणून शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या नव्या मार्गांचा वापर केला पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज गोंदिया इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातल्या गुणवान विद्यार्थी आणि महत्त्वाच्या व्यक्तींना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री हसन मुश्रीफजी, पालकमंत्री गोंदियाचे धर्मराव बाबा आत्राम, खासदार प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यात 25 वैद्यकीय महाविद्यालयं सुरू असून आणखी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्याचं काम सुरू असून सर्व जिल्ह्यांमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. वारकरी संप्रदायात विशेष महत्व असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आळंदी इथे आज सकाळी वारकरी शिक्षण संस्थेच्या बंकटस्वामी सदन या विद्यार्थी वसतिगृहाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचं काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे असं ते म्हणाले. आळंदी इथे सुरू असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवाला आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. त्यांचा जिरे टोप घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वामी गोविंदगिरी महाराज, योगगुरु बाबा रामदेव, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा राबवली जात आहे. नाशिक शहरात दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ नुकताच झाला. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या उज्ज्वला फुंडकर या भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेनं सांगितलं. माझं नाव उज्ज्वला सुनील फुंडकर, मी घरकुल योजना अंबड येथे राहते. मला पहिले 10,000 मिळाले आणि मी ते व्यवस्थित फेडले. त्यानंतर मला 20,000 मिळाले आणि बिना व्याजाचे मिळाले. आणि मोदी सरकारने मग 20,000 फेडल्यानंतर 50,000 दिले आणि 50,000 हप्ता माझा चालू आहे. आणि याकरिता मी मोदी साहेबांचे आभार मानतो. नवीन वाळू धोरणामुळे वाळू उद्योग क्षेत्रातल्या गुन्हेगारीला आळा बसेल आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध होईल असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पाटील यांच्या हस्ते आज अकोल्यात ताकवाडा इथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील यांच्या हस्ते लाखपुरी इथल्या लक्षेश्वर संस्थानाच्या सभागृह आणि सौंदर्यीकरण कामाचं भूमिपूजनही झालं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर दिला जात असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. हमी भावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात भाव पाडले जात आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं संलग्न 355 महाविद्यालयांना वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची छायांकित प्रत पाठवण्याबाबत नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 मधल्या तरतुदींनुसार विद्यापीठाला असा अहवाल पाठवणं अनिवार्य आहे, मात्र विद्यापीठाशी संलग्न 405 पैकी केवळ 50 महाविद्यालयांनीच ही प्रत पाठवली, त्यामुळे उर्वरित महाविद्यालयांना नोटीस पाठवल्याचं विद्यापीठानं म्हटलं आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल परिसरातला अमेरिकी दूतावास बॉम्बस्फोटात उडवण्याच्या धमकीचा ईमेल मिळाल्यावरून तिथल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वांद्रे कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव देवगाव परिसरात काल सायंकाळच्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव तालुक्यालाही काल अचानक गारपीट, सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसानं तडाखा दिला. सुमारे 3,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अवेळी पाऊस आणि गारपिटीचा फटका हरभरा, गहू, कांदा या पिकांना बसला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज लढत सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र तिसऱ्या षटकात त्यांच्या सलामीच्या जोडीतला सॅम कॉन्स्टान्सला राज लिंबानीनं शून्यावर त्रिफळाचित करत त्यांच्या धावगतीला पायबंद घातला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 20 षटकात 2-94 धावा झाल्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.